जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश। मी प्राध्यापक आंधळे सर आपलं ह्या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करत आहे। होळी आणि धुलीवंदन हे अगदी तोंडावर येऊन ठेपलेलं आहे आणि या निमित्तानेच बऱ्याच जणांच्या कमेंट आहे आणि काही प्रश्नसुद्धा आहे की होळीच्या दिवशी नेमकी काही गुप्त विधी आहे का, गुप्त पूजा आहे का, काही तोडगे करता येतील का। याशिवाय होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाला या दिवशी छायाकल्प चंद्रग्रहण आहे, तर या चंद्रग्रहणामध्ये काही सिद्धी मंत्र जाप करता येईल का, यावरती मार्गदर्शन करा। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय गुप्त असं एक तोडगं बघणार आहोत जे फक्त होळीच्या दिवशीच केलं जातं आणि या तोडग्यामुळे आपण शत्रूंचे गुप्तवार त्यांचे शत्रूवरती पलटवून लावू शकतो। याशिवाय स्वतःचं आणि घरादाराचं पूर्ण संरक्षण सुद्धा ह्या तोडग्यामुळे होईल। हे जे गुप्त तोडगं मी सांगणार आहे, हे गुप्त तोडगं मला माझ्या परमपूज्य गुरुकडून प्राप्त झालेलं आहे। कारण असं असतं ना की पुस्तकी ज्ञान सांगण्यापेक्षा किंवा याचं त्याचं ऐकून सांगण्यापेक्षा जे स्वतःच्या जवळ आहे ते ज्ञान जर आपण जगासमोर मांडलं तर त्याचा जगाला कुठेतरी उपयोग होईल असं मला वाटतं। हल्ली काय झालंय की इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती आणि यूट्यूबवरती सुद्धा स्वतःची चॅनलं पळावी, आपल्या चॅनलला व्ह्यू जास्त मिळावे आणि लोकांनी आपल्याकडे आकर्षित व्हावं यासाठी लोक नसते तसते भलते सलते कसेही तोडगे सांगत आहे, ज्या तोडग्याला कुठलाही धर्मशास्त्रीय आधार नाही। बरं, धर्मशास्त्रीय असो वा नसो, ते तोडगे त्यांना त्यांच्या गुरुकडून सुद्धा प्राप्त झालेले नाही, म्हणजे चॅनल पळवण्यासाठी कित्येक लोकांनी स्वतःचे मनगडंथ, स्वतःच्या मनाने स्वयंनिर्मित असे तोडगे तयार केले आणि ते या ठिकाणी प्रचारित केले, प्रसारित केले। असे तोडगे केल्यामुळे कुठल्याही प्रकारचा फायदा तर होतच नाही, एखाद्या वेळेला वाईट शक्तीची किंवा देवतेची अवकृपा सुद्धा पदरामध्ये पडू शकते। दुसरा विषय म्हणजे अशा तोडग्यांमधून कुठलंही समाधान प्राप्त न झाल्यामुळे बऱ्याच जणांचं मन धर्माबद्दल, तांत्रिक विधींबद्दल कलुषित होऊन जातं की बाबा हे करून आम्हाला फरक पडलेला नाही, मुळामध्ये चुकी तोडगं सांगणाऱ्याची आहे। त्यामुळे मी आत्तापर्यंत फार कमी तोडगे आपल्या चॅनलवरती सांगितले। जर तुम्ही आपला आलेख बघितला तर जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी फार मोजके आणि जबाबदारपूर्वक तोडगे सांगितले। जे तोडगे मी स्वतः केलेले आहे, मला माझ्या गुरूंनी शिकवलेले आहे किंवा मला माझ्या अनुभव सिद्ध व्यक्तींकडून मिळालेले आहे, ज्यांचा स्वतः मला अनुभव आहे, असेच तोडगे आत्तापर्यंत आपण आपल्या चॅनलवरती प्रसारित केलेले आहे। यापुढे सुद्धा गुप्त, सखोल आणि जे स्वतः तोडगे माझे अनुभव सिद्ध आहे असेच तोडगे आपण इथून पुढेही देत राहू। यापैकी आजचं हे होळीचं तोडगं आहे, तर चला तर मग आपण याबद्दल माहिती घेऊया। बघा, होळी म्हणजे काय, तर होलिका दहन। सर्वांनाच कथा माहिती आहे की पुरातन काळामध्ये काही युगांच्या पूर्वी त्या ठिकाणी हिरण्यकश्यपू नावाचा राजा होता, त्याला प्रल्हाद नावाचा मुलगा होता। प्रल्हादाचा वध करण्यासाठी हिरण्यकश्यपूने स्वतःची बहीण होलिका हिला सांगितलं की तू स्वतःच्या मांडीवरती प्रल्हादाला घेऊन बैस आणि त्या ठिकाणी अग्निस्नान कर, जेणेकरून अग्निस्नान करत असताना त्या ठिकाणी प्रल्हादा मरून जाईल, कारण होलिकेला त्या ठिकाणी अग्नीपासून तिला मरण येणार नाही, इजा होणार नाही असा वर होता। आणि ज्या वेळेला भक्त प्रल्हादाला घेऊन होलिका मांडीवरती घेऊन बसली त्याची तेमध्ये अग्निस्नान करण्यासाठी, त्यावेळेला भगवान विष्णूच्या कृपेमुळे भक्त प्रल्हादाचं संरक्षण झालं, रक्षण झालं, तर त्या ठिकाणी होलिका मात्र जळून भस्म झाली आणि तो दिवस पृथ्वीवरती होलिका दहन म्हणून मांडण्यात आला आणि तेव्हापासून होळी पेटवण्याची प्रथा सुरू झाली। हे तुमच्या आमच्यापैकी सर्वांनाच माहिती आहे। परंतु ज्या दिवशी ही होळी पेटत असते त्या दिवशी आपल्या पृथ्वीच्या आवरणामध्ये, आभामंडळामध्ये वाईट शक्तींचं प्रसारण आणि प्रचारण हे जोरदार तत्वावरती सुरू झालेलं असतं। अग्नी तत्व म्हणजेच त्या ठिकाणी अमंगळाचा नाश करणारं तत्व आहे, म्हणजेच त्या ठिकाणी आपले जुने वेद असतील, जुन्या वेदांमध्ये अग्नीला भूत, पिशाच आणि राक्षस यांच्यापासून संरक्षण करणारा देव अशी संज्ञा दिलेली आहे। या अग्नीलाच त्या ठिकाणी पावक सुद्धा म्हटलं जातं, पावक म्हणजे जो सर्वांमध्ये पवित्र आहे असा, कारण अग्नीमध्ये सूर असो, नर असो, यक्ष असो, गंधर्व असो, किन्नर असो, देवी असो, देवता असो, राक्षस असो, पिशाच असो, अगदी सर्वांना भस्म करण्याची शक्ती ह्या अग्नीमध्ये आहे। त्यामुळेच त्या ठिकाणी अग्नीला पावक मानण्यात आलं, पावन करणारा असं मानण्यात आलं। आता घरोघरी होळी ज्या वेळेला पेटते म्हणजे प्रत्येक दारासमोर त्या ठिकाणी अग्नी प्रज्वलित होतो आणि हा अग्नी प्रज्वलित होण्याचं धर्मशास्त्रीय कारण म्हणजे पृथ्वीच्या आभामंडळामध्ये ज्या काही पिशाच्य शक्ती, ज्या काही वाईट शक्ती भ्रमण करून राहिलेल्या आहे त्यांचा कुठल्याही प्रकारचा धोका हा त्या ठिकाणच्या सर्वसामान्य मनुष्याला होऊ नये, कारण ह्या शक्ती ज्या वेळेला पृथ्वीवरती
आचरण करण्यासाठी निघतात, फिरण्यासाठी निघतात, तेव्हा त्यांना घरोघरी होलिका दहन भेटतं, म्हणजेच त्यांना घरोघरी अग्नी भेटतो, पावक भेटतो, आणि त्यामुळे पृथ्वीचं जे वातावरण आहे ते शुद्ध राहतं, पृथ्वीचा ऑरा, पृथ्वीचं आभामंडळ त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये दूषित होत नाही. हे झालं सूक्ष्म जगामधून आलेलं होळीचं विवरण. आता बघा, या होळीच्या रात्री 12 वाजता एक गुप्त तोडगं करून आपण त्या ठिकाणी काळी जादू, करणी, भानामती, मूठ मारणे, चेडागोटा लावणे, पिसाच्य शक्ती यापासून स्वतःचं संरक्षण करू शकतो. तोडगं सोपं आहे परंतु हिमतीचं आहे. ज्या व्यक्तीची हिंमत पक्की अशा व्यक्तीनेच हे तोडगं करावं. तोडगं काय आहे ते आपण पहिले एकदा समजावून घेऊया. होळीच्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत आपल्याला जागी राहायचं आहे. रात्री 12:15 आपल्याला त्या ठिकाणी थंड पाण्याने स्नान करायचं आहे. थंड पाण्याने स्नान करत असताना त्या पाण्यामध्ये आपण गाईचं दूध आणि गोमूत्र टाकू शकतो किंवा ते टाकावंच टाकावं. त्यानंतर नखशिकांत आंघोळ करून त्या ठिकाणी आपल्याला शक्यतोवर भगवे, पिवळे किंवा रक्तवर्ण म्हणजे लाल वस्त्र नेसायची आहे. म्हणजे 3 ऑप्शन आहे, एक तर पूर्ण पोशाख भगवा असावा, लाल असावा किंवा केशरी असावा, तांबडा असावा. अशा ह्या वेशामध्ये सज्ज झाल्यानंतर स्वतःच्या कपाळावरती त्या ठिकाणी कुमकुमाचा तिलक लावावा, घरच्या देवी देवतांना दिवाबत्ती करावी, त्यांची पूजा करून त्यांना कापूर जाळून त्यांना नमस्कार करावा. घरच्या देवी देवतांना नमस्कार केल्यानंतर आपण जो गुरुमंत्र घेतलेला आहे, जे कुठले तुमचे परमपूज्य गुरु असतील, ह्या गुरूंनी दिलेल्या गुरुमंत्राचा त्या ठिकाणी 1 माळ म्हणजे 108 वेळेला जाप करावा. यासोबतच गुरूंनी दिलेल्या कानमंत्राचा सुद्धा 1 माळ म्हणजे 108 वेळेला जाप करावा. 1 माळ गुरुमंत्र, 1 माळ कानमंत्र. यानंतर आपण देवी देवतांच्या समोर थोड्याशा अक्षदा ठेवाव्या. या अक्षदा हळदी आणि कुंकवाने पिवळ्या कराव्या. हळदी कुंकवाने पिवळ्या झालेल्या अक्षदा किंवा ज्वारीचे दाणे सुद्धा चालतील. म्हणजे माझ्या परमपूज्य गुरूंनी मला सांगितलं होतं की ज्वारीचे दाणे किंवा अक्षदा दोन्हीपैकी एक घेऊ शकतो आपण, तर ते ऑप्शन आहे. पण हल्ली ज्वारी काही सहसा घरांमध्ये असते किंवा नसते, तर आपण अक्षदा घेऊ शकतो. या लाल पिवळ्या झालेल्या अक्षदा आपल्याला सोबत घ्यायच्या आहे आणि या अक्षदा घेऊन आपल्याला त्या ठिकाणी घराच्या बाहेर पडायचं आहे. घराच्या बाहेर पडत असताना पायामध्ये आपल्याला पादत्राण घालायचं नाही. लाकडी खटावा घातल्या तर चालतील, पण लाकडी खटावा कोणाकडे नसतात, त्यामुळे आपण चप्पल न घालता, बूट न घालता अनवाणी पायाने घराच्या बाहेर पडायचं आहे. घराच्या जवळपासच्या इलाख्यामध्ये किंवा जिथे कुठे काही परिसर असेल अशा परिसरामध्ये आपल्याला त्या ठिकाणी वटवृक्ष असेल किंवा त्या ठिकाणी उंबर वृक्ष असेल किंवा त्या ठिकाणी आपट्याचा वृक्ष असेल, या 3 वृक्षांपैकी एका वृक्षाची पाहणी करायची आहे. म्हणजे तो वृक्ष शोधायचा आहे. तर हा आपण दिवसा शोधून ठेवलेला बरा, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी रात्री सोयीस्करपणे जाता येईल. आता 3 ऑप्शन आहे, म्हणजेच त्या ठिकाणी उंबरसुद्धा चालेल, त्या ठिकाणी वडसुद्धा चालेल आणि आपट्याचं झाडसुद्धा चालेल. आपटा म्हणजे आपण दसऱ्याच्या दिवशी सोनं म्हणून ज्या झाडाची पानं वाटतो ते आपट्याचं झाड, किंवा त्या ठिकाणी औदुंबर म्हणून जो प्रसिद्ध आहे, ज्याखाली दत्तप्रभूंचा रहिवास असतो ते उंबराचं झाड, किंवा त्या ठिकाणी वटवृक्ष तर सर्वांनाच माहिती आहे की ज्याच्या पारंब्या जमिनीकडे लोंबलेले असतात. 3 पैकी कुठलाही एक वृक्ष बघून त्या वृक्षापाशी जावं. सोबत जाताना काही साहित्य आपल्याला न्यायचं आहे. त्या ठिकाणी आपल्याला कापूर, नारळ, अगरबत्ती, पान, फूल यासोबतच हळदी, कुंकू आणि थोडीशी खडी साखर आणि शुद्ध पाणी हे वस्तू आपल्याला सोबत न्यायच्या आहेत. वृक्षापाशी गेल्यानंतर सर्वात प्रथम तर आपल्याला वृक्षाच्या बुंध्याला, बुंधा म्हणजे खालचा जो खोडाचा भाग असतो त्या खोडाच्या भागाला, सर्वात प्रथम हळद आणि कुंकू अर्पण करायचं आहे. हळद कुंकू अर्पण करत असताना ते अनामिकेने आणि अंगठ्याने म्हणजे ह्या 2 बोटांनीच अर्पण करावं. त्यानंतर हळद कुंकू अर्पण झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी अगरबत्ती ओवाळावी, त्या ठिकाणी नारळ फोडावा, त्या नारळाचा प्रसाद त्या वृक्षाला ठेवावा. आता या ठिकाणी मी एक सांगू इच्छितो, औदुंबर वृक्ष हे दत्तात्रय प्रभूंचं स्वरूप आहे. त्या ठिकाणी असणारा वडाचा वृक्ष हा ऋषीचं स्वरूप आहे. तर त्या ठिकाणी आपट्याचा वृक्ष हे त्या ठिकाणी असणारं विष्णूचं स्वरूप आहे. या तिघांनाही नारळ फोडणे त्या ठिकाणी संयुक्तिक नाही, पण आपल्याला ते नारळ मुद्दाम फोडायचं आहे. हे नारळ फोडणे याला खवळणी देणे असं तांत्रिक भाषेमध्ये किंवा विद्याधारक भाषेमध्ये म्हटलं जातं. नारळ फोडणे म्हणजे खवळणी देणे, कारण नारळ हे एक प्रकारे शिर आहे, एक प्रकारे मस्तक आहे. नारळ फोडणे याचा अर्थ त्या ठिकाणी मस्तक फोडून त्याचा बळी देणे असा त्या ठिकाणी
हे होतो म्हणजे समजला जातो, त्या प्रकारचा तो एक सिम्बॉल आहे, सांकेतिक तो विधी आहे, तो सांकेतिक विधी आपल्याला करायचा आहे. नारळ फोडल्यानंतर ते नारळ तिथे ठेवून द्यायचं, ते काही घरी आणायचं नाही किंवा त्यातलं आपल्याला खायचं सुद्धा नाही आहे. त्यानंतर आपल्यासोबत जे आपण अक्षदा नेलेल्या आहे त्या ज्वारीच्या असो, अक्षदा तर याच्यात असतात आपल्या तांदळाच्या, परंतु मी जनरल शब्द वापरतोय, मग ज्वारीच्या अक्षदा असो किंवा तांदळाच्या असो, त्या अक्षदा घेऊन त्या एकूण 5 वेळेला आपल्याला त्या वृक्षाच्या खोडाला वाहायच्या आहे. 1, 2, 3, 4 आणि 5 5 वेळेला आपण या अक्षदा वाहिल्या. त्यानंतर हात जोडून बसायचं आहे आणि बसून त्या ठिकाणी एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र असा म्हणायचा आहे, मी आलो तुमच्या कामा, तुम्ही यावे आमच्या कामा, आमच्यासोबत सिद्ध व्हावे, मी तुम्हाला नेण्यासाठी आलेलो आहे. पुन्हा एकदा सांगतो, आम्ही आलो तुमच्या कामा, तुम्ही यावे आमच्या कामा, सर्व कार्य सिद्ध करावे, मी तुम्हाला नेण्यासाठी आलेलो आहे. हा मंत्र नाही आहे, हे एक प्रकारची दाही आहे. दाही म्हणजेच गाळ आहे. गाळ म्हणजे काय? जे शाबरी मंत्र किंवा बंगाली विद्या शिकलेले असतील त्यांना माहिती आहे की गाळ कशाला म्हणतात, दाही कशाला म्हणतात. आपण सोप्या भाषेमध्ये समजूया की ही एक प्रकारची शपथ आहे. आपल्याला ती गाळ, दाही किंवा शपथ त्या ठिकाणी म्हणायची आहे आणि अशा पद्धतीनुसार आपण त्या ठिकाणी अक्षदा ठेवल्यानंतर सोबत एखादं शस्त्र ठेवायचं आहे, जसं की टिकास असेल, फावडं असेल, कुदळ असेल, खुरपं असेल, कोयता असेल, याने आपल्याला त्या ठिकाणी खोदायला सुरुवात करायची आहे आणि खोदून तेवढ्याच रात्री आपल्याला त्या ठिकाणी त्या वृक्षाची मुळी शोधून ती मुळी तोडून आपल्यासोबत आणायची आहे. आता तुम्ही वृक्षाची मुळी तोडली, तुम्ही ती लाल वस्त्रामध्ये लपेटायची आहे. लाल वस्त्रामध्ये लपेटून तिला उजव्या खिशामध्ये ठेवायचं आहे आणि पाठीमागे वळून न बघता तडक स्वतःच्या घराकडे निघायचं आहे. तुम्ही स्वतःच्या घराकडे वापस येत असताना तुम्हाला काही पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीचा सामना करावा लागू शकतो. हे मी या ठिकाणी शाश्वतीने सांगू नाही शकत, परंतु मी स्वतः जेव्हा ही विधी करतो किंवा केली होती, आणि बऱ्याच वेळेला मी होळीच्या रात्री हा विधी करत असतो, माझे जे नवशिके शिष्य सोबत असतात त्यांना नेऊन हा विधी मी करायला सुद्धा लावत असतो की त्यांना या जगातील अनुभव यायला हवा. तर बऱ्याच वेळेला वापस येत असताना कोणाच्या तरी हसण्याचा आवाज येणे, कोणाच्या तरी रडण्याचा आवाज येणे, आपल्या पाठीमागे कोणीतरी चालतंय, त्या पावलांची दस्तक येणे, म्हणजे पावलांची त्या ठिकाणी आपल्याला आभास निर्माण होणे, अशा घटना घडतात. त्यामुळे विचलित होऊ नये, आपल्या गुरुमंत्राचं, कानमंत्राचं स्मरण करावं. ज्याने गुरुमंत्र, कानमंत्र घेतला नसेल, त्याने जगदंबेचं किंवा आपल्या इष्टदेवाचं, मग ते भगवान विष्णू असो, भगवान शंकर असो, ते जे कोणी असो, तुम्ही त्या इष्टदेवतेचं त्या ठिकाणी स्मरण करत करत त्या ठिकाणी घरी वापस यायचं आहे. तुम्हाला काहीही धोका होणार नाही. घरी वापस आल्यानंतर तुम्ही जी ती मुळी सोबत आणलेली आहे, ही मुळी शक्यतोवर लाल वस्त्रामध्ये लपेटूनच आणायची आहे. म्हणजे सोबत लाल वस्त्र, लाल रुमाल स्वच्छ धुतलेला किंवा लाल कोरं कापड न्यावं, त्यामध्ये गुंडाळून आणावं. घरी वापस आणल्याच्या नंतर ही जी मुळी आहे, ह्या मुळीला घरी देवघरापाशी ठेवायचं आहे आणि तेवढ्याच रात्री तुम्हाला पुन्हा एकदा डोक्यापासून पायापर्यंत पूर्ण स्नान करायचं आहे. ही झाली तुमची दुसरी अंघोळ. यानंतर जी ती मुळी समोर ठेवलेली आहे, त्या मुळीला आपल्याला गोमूत्राने किंवा पंचामृताने 108 पळ्या टाकून स्नान घालायचं आहे. स्नान घालत असताना तुम्ही त्या ठिकाणी तुमचा गुरुमंत्र आणि कानमंत्र यांचा जाप करू शकता. ज्या उपासकांनी गुरुमंत्र आणि कानमंत्र घेतलेला नसेल, त्यांनी त्या ठिकाणी कुठल्याही इष्टदेवतेच्या मंत्राचा जाप केला तरीसुद्धा चालेल. जसं तुम्ही गणपतीचे उपासक असाल तर ओम गं गणपतये नमः असं म्हणून तुम्ही पळी ओतू शकता. शंकराचे उपासक असाल तर ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप करू शकता. विष्णूचे उपासक असाल तर ओम नमो भगवते वासुदेवाय, आणि जगदंबेचे असाल तर सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, किंवा इत्यादी अनेक जे मंत्र सप्तशतीचे आहेत त्याचाही जाप करू शकता. अशा पद्धतीनुसार त्या मंत्राचा जाप करून गोमूत्राने किंवा पंचामृताने त्याला 108 वेळेला स्नान घाला. ती मुळी स्वच्छपैकी धुवून काढा, पुन्हा तिला लाल वस्त्रामध्ये लपेटा आणि त्यानंतर तुम्ही
पुन्हा तिसऱ्यांदा आंघोळ करायची आहे, ही आंघोळ सुद्धा तुम्हाला थंड पाण्यानेच करायची आहे. खरी परीक्षा हीच आहे की तुम्हाला रात्री 12 वाजेपासून ते सकाळी 4 वाजेपर्यंत या 4 घंट्यामध्ये ते सर्व विधी करायचे आहे. म्हणजे सकाळी सूर्योदय होण्याच्या सुद्धा आधी जो ब्रह्ममुहूर्त असतो तोपर्यंत हे विधी आटोपले पाहिजे. तिसऱ्यांदा तुम्ही आंघोळ केली, हा ह्या आंघोळीला जाण्याच्या आधी तुम्ही शौचविधी आणि लघवी वगैरे करू शकता. केव्हा? घरी आल्याच्या नंतर. नंतर पुन्हा तिसरं स्नान करायचं आहे आणि तिसरं स्नान करून आपल्याला पुन्हा ती मुळी घ्यायची आहे आणि मग मात्र आपल्याला बजरंगबलीचं म्हणजेच मारुतीचं मंदिर गाठायचं आहे. बजरंगबलीच्या मंदिरामध्ये जाऊन बजरंगबलीला त्या ठिकाणी थंड पाण्याने स्नान घालावं. जर थंड पाण्याने स्नान घालण्याची सुविधा नसेल तर तुम्ही बजरंगबलीच्या चरणांवरती पाणी शिंपडू शकता आणि त्यानंतर बजरंगबलीला त्या ठिकाणी धूप दीप मोतीचूरच्या लाडवाचा नैवेद्यसुद्धा दाखवावा. मोतीचूरचे लाडू नसतील तर तुम्ही त्या ठिकाणी चपाती गुळ आणि तूप यांचा चूरमा म्हणजेच मलिदा करून सुद्धा दाखवू शकता. बजरंगबलीला नैवेद्य दाखवावा, एक नारळ बजरंगबलीला फोडावा, तो नारळ सुद्धा खाऊ नये किंवा घरी आणू नये, तिथेच सोडून द्यावा. आणि आपण जी मुळी आणलेली आहे ही मुळी त्या ठिकाणी बजरंगबलीच्या डोक्यापासून ते पायापर्यंत एकूण 11 वेळेला आपल्याला उतरायची आहे. उतरण्याची पद्धत म्हणजे दोन्ही हातांमध्ये ती मुळी पकडावी, बजरंगबलीच्या डोक्यावरती लावावी, पायापर्यंत उतरावी. ही झाली एक बाजू. अशा पद्धतीनुसार त्या बजरंगबलीच्या अवतीभोवती गोल फिरत किंवा गोल फिरायला जागा नसेल तर समोरच्या दिशेने कधी उजवीकडून कधी डावीकडून कधी समोरून आणि प्रदक्षिणा मार्ग असेल तर पाठीमागून सुद्धा अशा पद्धतीनुसार 11 वेळेला नखशिखांत आपल्याला ती मुळी बजरंगबलीवरून ओवाळायची आहे, जेणेकरून बजरंगबलीची उग्र शक्ती त्या मुळीमध्ये समाहित होईल आणि अशा पद्धतीनुसार अतिशय महातेजस्वी अशी ही मुळी तयार झालेली असेल. ही मुळी आपण घरी घेऊन यायची आहे. या मूर्तीचे छोटे छोटे मणी तयार करून हे मणी आपण आपल्या धंद्याच्या ठिकाणी किंवा घराला चौकी म्हणून सुद्धा देऊ शकतो. चौकी म्हणजे काय? तर अशी वस्तू की जी ठेवल्यानंतर सर्व वाईट शक्तींपासून आपलं आणि आपल्या कुटुंबाचं रक्षण होईल. म्हणजे तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला 4 कोपऱ्यांमध्ये 4 आणि दरवाज्यामध्ये 1 अशा पद्धतीनुसार हे मणी गाडू शकता. घरामध्ये जर गाडायला जागा नसेल, आजूबाजूला माती नसेल, तुम्ही घरामध्ये खिळे ठोकून खिळ्यांना सुद्धा लाल कपड्यामध्ये ह्या गुप्त वनस्पतीचं तोडगं बांधू शकता. अशा पद्धतीनुसार तुम्ही स्वतःच्या घराचं, धंद्याच्या ठिकाणचं, दुकानाचं संरक्षण करू शकता. यासोबतच ही जी मुळी आहे ही मुळी तुम्ही एखाद्या तायतामध्ये भरून गळ्यामध्ये सुद्धा धारण करू शकता किंवा एखाद्या वस्त्रामध्ये बांधून ती अंगावर सुद्धा ठेवू शकता. झोपण्याची जी तुमची उशी आहे त्या उशीमध्ये तक्तामध्ये सुद्धा तुम्ही एखादा हा मणी ठेवू शकता. अशा पद्धतीनुसार अतिशय गुप्त आणि जाज्वल तोडगं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. हे तोडगं मी या ठिकाणी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतोय, आवाहन करून सांगतोय. जे कुठले लुंगे सुंगे आणि भोंदू बाबा म्हणूया, गुरु म्हणूया, दादा म्हणूया, अप्पा म्हणूया, ताता म्हणूया, काका म्हणूया, हे जे काही इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती, यूट्यूबवरती तोडगे सांगतायत, कोणी त्या ठिकाणी सांगताय की सुगरणीचा खोपा आणून घरामध्ये बांधा, कोणी त्या ठिकाणी सांगताय शिवलिंगावरती जाऊन बेलाचं पान आणि मध चिपकवा, कोणी त्या ठिकाणी सांगताय की स्वतःच्या घरातील धूळ झाडून काढा आणि घराच्या बाहेर फेका, कोणी त्या ठिकाणी सांगताय एका कागदावरती घराचा चित्र बनवा आणि दररोज देवीला सांगा की असं घर माझं बनू दे, असं घर माझं बनू दे. म्हणजे काय? तर तुम्ही त्या ठिकाणी लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरताय. अरे काहीही फायदा नाही असे चुकीचे तोडगे जगाला सांगून. चॅनलचे व्ह्यू वाढतील, फॉलोअर्स वाढतील, तुम्हाला मानणारा समुदाय वाढेल, पण अशा तोडग्यांपासून फायदा होत नाही आणि धर्माचं नाव त्या ठिकाणी कलुषित होतं. एवढाच माझा उद्देश आहे. आणि दुसरा विषय, या ठिकाणी एक सूचना आणि कळकळीची विनंती करू इच्छितो. सदर प्रयोग स्वतःच्या गुरुच्या मार्गदर्शनाखालीच करावा. व्हिडिओमध्ये बघून कोणीही कृपया बिना गुरुच्या मार्गदर्शनाखाली हा प्रयोग करू नये. कारण स्वतः मी हा अनुभव घेतलेला आहे आणि अनेकदा घेतलेला आहे, माझ्या अनेक शिष्यांना करायला लावलेला आहे. आम्हाला काही ना काहीतरी त्या ठिकाणी पारलौकिक घटनांचा अनुभव घ्यायला मिळाला. उगाच कोणीही आगीशी खेळू नये, त्याची जबाबदारी आमची राहणार नाही, हे या ठिकाणी मी वारंवार निक्षून सांगतोय. दुसरा विषय, धुलीवंदनाच्या दिवशी त्या दिवशी नेमकं त्या दिवशी छायाकल्प चंद्रग्रहण आलेलं आहे. आता धुलीवंदन म्हणजे त्या ठिकाणी धोरडा असं सुद्धा ग्रामीण भाषेमध्ये बोलतात. ह्या धोरड्याच्या दिवशी आता हे जे नेमकं छायाकल्प चंद्रग्रहण आलं त्यामुळे करायचं काय? तर मी सांगतो, ह्या धुलीवंदनाला कोणीही मांसाहार करू नये. मुळामध्ये हे जे
छायाकल्प चंद्रग्रहण आहे हे भारतामध्ये दिसणार नाहीये, वेदादी नियम पाळण्याची आवश्यकता नाहीये, परंतु ते जरी भारतात दिसत नसलं तरी ते पृथ्वीवरती कुठल्या ना कुठल्या भागात दिसणार आहे, त्यामुळे ते संपूर्ण पृथ्वीला काही अंशामध्ये का नाही होईना त्या ठिकाणी प्रसारित करणार, प्रभावित करणार, आणि ही प्रभावित झालेली पृथ्वी आपण जर त्या ठिकाणी मांसाहार केला, निद्रा मैथून मांसाहार इत्यादी गोष्टींमध्ये डुबलो, त्याचा फटका सुद्धा आपल्याला बसू शकतो, त्यामुळे कोणीही मांसाहार करू नये. दुसरा विषय म्हणजे रात्रीची काही सिद्धी कशी करावी, तर तुम्ही धुलीवंदनाच्या रात्री त्या ठिकाणी लाल वस्त्र धारण करावे, प्रथम तर गरम पाण्याने स्नान करावं, पाण्यामध्ये गोमूत्र घ्यावं, गाईचं दूध घ्यावं, डोक्यापासून नखापर्यंत स्नान करावं, स्नान करत असताना पंचनद्यांचं स्मरण करावं, ज्यामध्ये गंगा आहे, नर्मदा आहे, कावेरी आहे, सिंधू आहे, गोदावरी आहे, इत्यादी पवित्र नद्यांचं स्नान स्मरण करून आंघोळ करावी. आंघोळ झाल्यानंतर आसनावरती बसावं आणि स्वतःच्या गुरु मंत्राच्या त्या ठिकाणी 5 माळा जाप करावा आणि कान मंत्राच्या सुद्धा 5 माळा जाप करावा. ज्यांना माळेवरती जाप शक्य नसेल त्यांनी त्या ठिकाणी अर्धा तास गुरु मंत्र आणि अर्धा तास कान मंत्र असं कम्युनिकेशन ठेवलं तरी सुद्धा चालणार आहे, आणि 1 तास जवळपास अशा पद्धतीने गुरु मंत्र आणि कान मंत्र यांचा जाप केल्यानंतर तुम्हाला इष्टदेवी देवतांची स्तोत्र असेल, कवच असेल, अष्टक असेल, त्या ठिकाणच्या ओव्या असतील, भजन असेल, याचा तुम्ही पाठ करू शकता, भगवंताचं नामस्मरण सुद्धा करू शकता, एखादी पवित्र पोथी सुद्धा वाचू शकता. परंतु हे चंद्रग्रहण त्या ठिकाणी आपल्याला प्रखर स्वरूप रूपामध्ये नसल्यामुळे त्या ठिकाणी उपवास धरणे किंवा देवी देवतांच्या मूर्त्या पाण्यामध्ये ठेवणे असे विधी करू नये. त्या फक्त तुम्ही रात्री देवी देवतांना स्नान घालू शकता किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी घातलं तरी सुद्धा चालणार आहे. देवाची दिवाबत्ती करून सुद्धा आपण त्या ठिकाणी हे जपविधान करू शकतो. अशा पद्धतीनुसार आपण या ठिकाणी चंद्रग्रहण पाळायचं आहे. काही जणांचे मला फोन येत आहेत की गुरुजी आम्हाला चंद्रग्रहणाच्या दिवशी तुमच्याकडे तुमच्या घरामध्ये येऊन या ठिकाणी उपासनेला बसायचं आहे किंवा जपाला बसायचं आहे, हे जे माझे जवळचे शिष्य आहे अशा काही जणांचे फोन आलेले आहे. तर मी सांगू इच्छितो, मला कॉल करून माझी पूर्व परवानगी घेतल्याशिवाय कोणीही एकदम माझ्याकडे जपाला बसण्यासाठी येऊ नये, कारण या ठिकाणी ऑलरेडी या छायाकल्प चंद्रग्रहणाच्या रात्री जवळपास 30 ते 35 शिष्य हे जपासाठी येणार आहे. एवढ्या सर्वांच्या जेवणाची खाण्याची झोपण्याची व्यवस्था करावी लागते, तशी आगाऊ सूचना ठेवावी लागते. यासोबतच आम्हाला जेवढे झेपेल एवढ्याच शिष्यांना या ठिकाणी बसण्यासाठी जागा सुद्धा उपलब्ध केली जाईल, त्यामुळे कॉल केल्याशिवाय किंवा पूर्व परवानगी घेतल्याशिवाय एकदम कोणीही येऊ नये, आणि एकदम जर आल्यास त्या ठिकाणी मला सुद्धा ते गैरसोयीचं होईल, समोरच्या व्यक्तीला सुद्धा गैरसोयीचं होईल. अशा पद्धतीनुसार आपण हे तोडगं करायचं आहे. आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे मला नक्की कळवा. अशाच गुप्त तांत्रिक माहितींसाठी, माझ्या गुरुकडून मिळालेल्या गुप्त ज्ञानासाठी आणि निरनिराळ्या रोचक मनोरंजनासाठी आपल्या जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा ह्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आज मी एक मनोरंजन नावाचा शब्द पहिल्यांदा वापरला. मनोरंजन कशासाठी? जो आस्तिक असतो, जो भगवंतावर विश्वास ठेवणारा असतो, गुरुवरती विश्वास ठेवणारा असतो, तो अशा गुप्त विधीला फार महत्त्व देतो. परंतु जे नास्तिक असतात त्यांच्या मनामध्ये कुतर्क येतील की अशा झाडाच्या मुळ्या काढून कुठे काय होणार आहे किंवा एवढ्या रात्री कशाला हे करायचं, ते त्याला हसण्यावरी नेतील. मग अशासाठी ते मनोरंजन झालं. उद्देश कुठलाही असो, कोणाचं मनोरंजन हो किंवा कोणाला त्या ठिकाणी हे तोडगं कामी पडो, परंतु कसं वाटलं हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांचं कल्याण असो. जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश.